Hello students, welcome in HGM SP channel. Myself, Mrs. Deshmukh NS. We already started units and measurement. आपण units and measurement हा पहिला chapter पहिला section मधला आपण start केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला जो unit पाहिलं होतं fundamental quantities म्हणजे काय fundamental units which are the fundamental quantities derived quantity derived unit. With that, the some two supplementary quantities were present. That also we learned solid angle, plane angle. Afterward, relation in between degree and radian. How the radian is very important in physics and mathematics. That we discussed. And in last lecture, we have learned the conventions for the use of SI units. From that conventions, four. We completed. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हाच पॉइंट सुरू केला होता कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. त्यातले पहिले जे चार आहेत म्हणजे आपण याला असंही म्हणू शकतो की रूल्स आहेत SI युनिट वापरण्याचे जे रूल्स आहेत कन्व्हेन्शन्स हाऊ इट बिकम इझी. त्यातले पहिले चार आहेत ते आपण डिस्कस केले ते समजून सांगितले होते ते बोर्डवरती लिहिले होते. पुढचे जे चार आहेत ते मी एका साईडला ते लिहिलेले आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल मी पलीकडं समजावून सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा फिफ्थ वन सॉरी द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज वन रेश. म्हणजे ज्यावेळी एखादी फिजिकल क्वांटिटी असेल आपल्याला माहिती फिजिकल क्वांटिटी आपण युनिट रिप्रेझेंट करताना नेहमी आपण युनिटचा वापर करतो आणि ते युनिट लिहिताना आपण त्याच्या सिम्बॉलचा वापर करतो. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी ही जर न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरमध्ये प्रेझेंट असेल तर आपल्याला काय करायचं की तिच्या असणारे जे युनिट आहे ते आपल्याला रेशोमध्ये घ्यायचे. म्हणजे इथं बघा आता ॲक्सिलरेशन आपल्याला ॲक्सिलरेशन ही जी क्वांटिटी आहे तिचं SI युनिट बघायचं. ओके SI युनिट ऑफ ॲक्सिलरेशन. ओके आता हे जर आपल्याला बघायचं झालं तरी कसं आहे आपल्याला माहिती आहे झालेली तुम्हाला ॲक्सिलरेशन जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनची किंमत तुम्हाला माहिती आहे त्याचं असणारी SI युनिट माहिती आहे. आता ह्यात जर बघितलं आपण तर ह्याच्या SI युनिटचा जर आपण विचार केला तर ते आपण ह्या पद्धतीने लिहिलं. ओके मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं त्यांनी काय सांगितलंय द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ वन रेशो. म्हणजे ती जी फिजिकल क्वांटिटी आहे तिचा ज्यावेळी आपण ती न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरमध्ये ज्यावेळी आपण लिहिणार आहे त्यावेळी ती आपण कशी लिहिणार आहे एका रेशोमध्ये लिहिणार आहे. म्हणजे आपण हे आपल्याला इथं कळलं की इथं आपल्याकडे जे आहे ॲक्सिलरेशन कसं मिळतं आपल्याला व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ओके व्हेलॉसिटी कशी मिळते आपल्याला डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम मग तो टाइम आणि हे टाइम ह्यासाठी स्क्वेअर. आता ह्याचं जे मेकिंग असणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये परत बघणार आहे कसं. आता सध्या महत्त्वाचं आहे की न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. छेदामध्ये आणि अंशामध्ये असणारे जे युनिट आहे ते आपल्याला एक रेशो म्हणून त्याचा विचार करायचा. मग आता हे लिहिताना आपण असंही लिहू शकतो हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके म्हणजे ही एक पद्धत आहे. अदरवाईज याची आणखी एक पद्धत आहे और इथं जागा ठेवून थोडी मीटर पर सेकंड रेस्ट टू मायनस टू. आता इथं काय केलंय हा छेदामध्ये प्रेझेंट आहे आपण त्याला वरती घेतले मग छेदामध्ये असताना त्याची पॉवर किती प्लस टू. व्हेनेवर वी आर टेकिंग धिस सेकंड इन अपसाईड आपण ज्यावेळी त्याला न्यूमरेटरमध्ये येणाऱ्या अंशामध्ये त्यावेळी त्याची पॉवर काय होणार आहे इट इज मायनस टू. पण आता हे लिहिलं हे करेक्ट आहे पण आणखीन एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी गोंधळ करण्याचा पद्धत करतात की ती रॉंग कशी बघायची. आता इथे कसं दिलंय बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर अदरवाईज मीटर पर सेकंड रेस टू मायनस टू. हे तुम्ही ह्या पद्धतीने नाही लिहू शकत मीटर पर सेकंड दिस इज द रॉंग मेथड अँड दॅट इज द करेक्ट मेथड. येते लक्षामध्ये ह्या पाचव्या नंबरच्या रूलमध्ये मी तुम्हाला दोन मेथड सांगितले त्यातली करेक्ट कशी लिहायची आणि ही अनकरेक्ट कशी. ओके तर फिफ्थ नंबरचा रूल काय आपला द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ वन रेशो. म्हणजे आपल्याला ते लिहिताना कसं द्यायचं आहे एक वन रेशो घ्यायचं. रेशोच्या वेळी आपण घेतो त्यावेळी नेहमी अंश आणि छेदच आपल्याला मिळत असतो. मग तुम्ही जर ह्या पद्धतीने हे लिहिलं इफ यू आर रायटिंग मीटर पर सेकंड इट इज रॉंग विच इज करेक्ट. हे जे दोन असणार आहे तुम्ही हे दोन्ही पद्धतीने लिहू शकताय दीज आर द करेक्ट रायटिंग ऑफ द SI युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. पुढचा बघूया आपण काय नेक्स्ट इज दॅट अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ अ सिम्बॉल्स अँड युनिट्स.
फिजिकल क्वांटिटी आहे ते एक्सप्रेस केल्या जातात युनिट मध्ये मग ते युनिट लिहिण्यासाठी आपण काय वापरतो की सिंबल वापरतोय आपण सांगितलं तर पहिल्या स्थानावरती जर आपण टेक्स्ट बुक शब्द घेतलं तर आपला कॉलम आहे तिथे आपल्या ज्या 7 आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी 7 आहे आणि त्या सोडूनच्या बाकीचे ते डिराइव्ड क्वांटिटी पण महत्त्वाचं असं आहे की डिराइव्ड क्वांटिटी पण आपल्या कोणामध्ये एक्सप्रेस होतात फंडामेंटल क्वांटिटी मध्ये याचाच अर्थ डिराइव्ड युनिट पण कोणामध्ये एक्सप्रेस होतात की फंडामेंटल युनिट मध्ये आता इथे काय करायचं आता आपण हे जर बघितलं तर हे दोन्ही सिंबल आहेत हा सिंबल कोणाचा आहे मीटरसाठी मीटर इज द एसआय युनिट ऑफ लेंथ लेंथ काय एसआय युनिट आहे ओके हा सिंबल कोणासाठी टाइम बरोबर का हा सिंबल सेकंडसाठी अँड सेकंड इज द एसआय युनिट ऑफ अ टाइम हे तुम्ही हे लिहिलं तर इथं बघा आपण दोन्ही काय लिहिले वी आर रायटिंग या बोथ द सिंबल्स आर देयर तुम्ही त्याच्यामध्ये एकासाठी एसआय युनिट आणि एकासाठी सिंबल असं तुम्ही लिहू शकता हा जर तुम्ही या पद्धतीने लिहिला मीटर पर सेकंड ही जर मेथड बघली तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे मीटर काय झाला सिंबल झाला कुठल्या एसआय युनिटसाठी तो लेंथसाठी हे काय झालंय व्हॉट इज इट इज ऑल्सो इट इज द एसआय युनिट कुणाचं एसआय युनिट आहे टाइम्स आहे ह्या एसआय युनिटसाठी सिंबल कुठला असला पाहिजे सेकंड असला पाहिजे तर हे जर आपण लिहिण्याची पद्धत बघितली तर हे काय असणार आहे रॉंग असणार आहे आपण जर आणखीन एखादा एक एक्झाम्पल घ्यायचं झालं इथं आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण आपल्याला एक एक्झाम्पल दिले ते जर आपण घेतलं जूल पर के जी केल्विन आपल्याला एक एक्झाम्पल दिले बघा इथं जूल पर के जी केल्विन ओके आता आपल्याला माहिती आहे आपण पहिले जे चार गुण पाहिले त्याच्यामध्ये बघितले जूल आणि केल्विन हे काय सँटीची नाव आहेत ही असं युनिटच आहेत जे आहे ते ओके आता हे जे लिहिलं हे करेक्ट आहे हा के जी काय कुणाचं सिंबल आहे किलोग्राम मासला ज्याच्यामध्ये मास मोजण्यासाठी आपण कुठले असं युनिट वापरतो किलोग्राम आणि किलोग्रामला रिप्रेझेंट करणारा कोण असणार हा के जी असणार आता हे जे रायटिंग आहे इट इज करेक्ट वन बट हियर वी कॅन से इन दॅट इफ यू आर रायटिंग तुम्ही हे जर या पद्धतीने लिहिलं असेल जूल पर के जी केल्विन इट इज अ रॉंग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर हा काय झाला त्याचा हा जो एक आहे हा एसआय युनिट झाला हे जे दोन दुसरे जे आहेत ते काय झाले त्याचे सिंबॉल झाले म्हणजे आपल्याला इथं काय काळजी घ्यायची की अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ अ एसआय युनिट अँड सिंबॉल्स एकतर तुम्ही ते लिहिताना एसआय युनिटमध्ये लिहिलं पाहिजे किंवा तुम्ही ते लिहिताना कसं लिहिलं पाहिजे सिंबॉलमध्ये लिहिलं पाहिजे मोस्टली आपण पहिलं जे सांगितले ते द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेड इन द सिंबॉल कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट कशाने रिप्रेझेंट होतं त्याच्या सिंबॉलने म्हणजे तुम्हाला लिहिताना ह्या सगळ्यांचे काय वापरावे लागणार आहे यू हॅव टू यूज द सिंबॉल तुम्हाला सिंबॉल वापरावं लागतं आता नेक्स्ट स्टेप बघतो ए प्रेफिक्स शुड बी यूज बिफोर द सिंबॉल ऑफ अ युनिट आता हे सगळे तुम्हाला जर एक्झाम्पल कळलं असतीलच आय होप त्यानुसार मी बोर्ड जरा रस करते मला हे थोडं व्यवस्थित सांगायचे पुढचे पण तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता हे जे आहे ते कन्व्हेन्शन्स ऑफ एसआय युनिट हे जे आहे ते टेक्स्टबुकमध्ये आहेत कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट आता इथं काय सांगितलं प्रिफिक्स आता प्रिफिक्स म्हणजे मराठीमध्ये त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं जर तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झाम दिला असेल आठवी नववी सातवी तर त्याच्यामध्ये बघा नंबरिंग दिले जातात आता मी हे थ्री डिजिट नंबर घेतले तुम्ही इथं तिथं खूप मोठे 5 डिजिट 6 डिजिट असे असतात त्याच्यामध्ये चौथीमध्ये पण हे झालेलं असेल प्रफिक्स आणि सफिक्स सफिक्स म्हणजे काय ज्याला मराठीमध्ये प्रत्यय असं म्हणलं जाते कुठल्याही शब्दानंतर जो लागतो मराठीमध्ये प्रत्यय आता नवी धांगीला तुम्हाला झालं असेल व्याकरणामध्ये सलते सलनाते तो ती ते सिम्पल इट इज आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला एखादा नंबर दिला जातो सपोज तुम्हाला एक नंबरची ऑर्डर दिली हे दिले म्हणजे सिक्वेन्समध्ये नंबर दिले फाइंड आउट द प्रफिक्स ऑफ अ अंडरलाईन नंबर अदरवाईज सर्कल नंबर ह्या नंबर तुम्हाला प्रफिक्स काढायचा प्रफिक्स म्हणजे काय आधीचा मग त्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे 131 आणि सफिक्स म्हणजे काय त्याच्यानंतरचं एक पर्टिक्युलर तुम्हाला नंबर दिला जातो सपोज एक नंबर इज देअर 3399 एखादा नंबर असेल मी तुम्हाला हे फिजिक्स आणि मॅथच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते मराठीमध्ये कसा त्याचा वापर होतो आता आपण बघितलं उपसर्ग शब्दाच्या आधी लागणारा जो असतो तो प्रफिक्स शब्दानंतर लागणारा जो असतो तो प्रत्यय त्याला सफिक्स म्हणलं जातं आता हा जो नंबर आहे दॅट टेलिंग अस काय सांगणार आहे ते आपल्याला फाइंड द सफिक्स ऑफ गिवन नंबर अदरवाईज फाइंड द प्रिफिक्स ऑफ द गिवन नंबर आता सफिक्स असेल नंतरचा मग इथे येईल ते 4000 येईल आणि जर आपण प्रिफिक्सचा विचार केला तर 3998 म्हणजे आता हे जे आहे ते आपण इथे ह्याच्यामध्ये वापरलं
म्हणजे आता बघ कन्सेप्ट सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही म्हणून थोडासा तिचा आधार घेतलाय. आता आपल्याला जे बघायचं ते काय केलं ह्याच्यामध्ये आपलं जे युनिट आहे काय दिलं ते बघा. बरं अ प्रिफिक्स शुड बी यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट म्हणजे आपल्याकडे जे आहेत ते काय बघा इथं जे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रेझेंट आहे हे काय वन. आता ह्याच्यामध्ये हा आपल्याला फॅमिलियर आहे यस काय यस इज द सिम्बॉल ऑफ अ सेकंड अँड सेकंड इज द एसआर युनिट ऑफ अ टाइम. आता हा कोणाच्यामध्ये सेकंडच्या आधी जो वापर आहे तो काय यम आहे म्हणजे तो इथं काय झाला प्रिफिक्स झाला. आणखीन एक आपल्याकडे इथे एक्झाम्पल आहे वन मायक्रो सेकंड तिसरं जे आहे ते लास्ट वन नॅनो सेकंड. आता हे सगळे टाईमशी रिलेटेड आहेत सगळे. आता ह्याच्यामध्ये हे आता काय इथं काय झालंय प्रिफिक्स लावलंय आपण कोणाच्या आधी लावलंय सिम्बॉलच्या आधी लावलंय आपण आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक नवीन युनिट तयार झाला. इथं इथे ह्यांनी काय सांगितलं आपल्याला ऍज पर द गिवन ऑफ प्रिफिक्स शुड बी यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ अ युनिट. युनिटचं जे सिम्बॉल आहे त्याच्या आधी आपण काय वापरला प्रिफिक्स. आपल्याला तो मीन्स कॉम्बिनेशन इथं मिळालं कोणकोण इथं प्रेझेंट आहे युनिट पण प्रेझेंट आहे आणि युनिटच्या आधी लावलेला आपला प्रिफिक्स पण प्रेझेंट आहे. मग ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक नवीन युनिट तयार होतं इथे. आता हे जे आहे हे आपलं जे आहे हे काय वन मिली सेकंड. ओके आता त्याची किंमत कशी आहे ॲक्च्युली आता त्याची किंमत कशी आहे वन इंटू टेन रेज टू मायनस थ्री सेकंड. आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी असं ॲज्युम केलं की आमच्या विद्यार्थ्यांना ही माहिती आहे सो दे आर गिवन द डायरेक्ट हे डायरेक्ट लिहिले टेन रेज टू मायनस थ्री सेकंड. काही विद्यार्थ्यांना असं म्हणतात की हे डायरेक्ट का लिहिले आपण नववी दहावी सातवी आठवी नववी दहावी आपण डेसिमल नंबर्स शिकत गेलेलो आहे त्याच्यामुळे हे दिस इज फॅमिलियर टू अस की हे कसं त्याचाच अर्थ काय आहे टेन रेज टू मायनस थ्री म्हणजे कुणाला हे असणार आहे मल्टिप्लाय वनसाठी तरच त्याला काहीतरी किंमत नाही वन मल्टिपल टेन रेज टू मायनस थ्री. आता सेकंड जो आहे तो काय आहे वन मायक्रो सेकंड. दुसरा जो आहे तो मिली सेकंडसाठी काय वापरलाय ह्या पद्धतीचं त्याने लेटर यूज केलं मायक्रोसाठी हे वापरले. आता त्याची किंमत आहे कशी वन इंटू टेन रेज टू मायनस सिक्स सेकंड. मग ती लिहिताना कशी लिहिलेली आहे वन इंटू टेन रेज टू मायनस सिक्स सेकंड ती लिहिली कशी टेन रेज टू मायनस सिक्स सेकंड. आणि लास्टचा जो आहे तो वन नॅनो सेकंड. त्याची जी किंमत आहे ती वन इंटू टेन रेज टू मायनस नाईन सेकंड. त्याचाच अर्थ कसा आहे टेन रेज टू मायनस नाईन सेकंड. आता ह्या सगळ्या म्हणजे ज्यावेळी आपण प्रिफिक्स वापरतो सिम्बॉलच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला जे कॉम्बिनेशन मिळत आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे काय असणार आहे की आपलं असणारं नवीन युनिट तयार होते. ओके आता इथं बघा त्यांनी दिले मिली सेकंड म्हणजे काय वन इंटू टेन रेज टू मायनस थ्री सेकंड. मायक्रो सेकंड म्हणजे काय वन इंटू टेन रेज टू मायनस सिक्स सेकंड. वन नॅनो सेकंड वन इंटू टेन रेज टू मायनस नाईन सेकंड. आता इथं त्यांनी आणखी एक पुढे सांगितलं की ज्यावेळी एकच प्रिफिक्स दिलेलं असणार आपल्याला त्यावेळी आपल्याला काय करायचं की कॉम्बिनेशन ऑफ डबल प्रिफिक्स आपल्याला वापरायचं नाही. आता कदाचित हे असं पण असेल बघा ह्या पद्धतीने टेन रेज टू मायनस सिक्स सेकंड. ओके की तुम्ही ह्या पद्धतीने असं लिहू शकणार आहे का सिक्स. ओके नाईनसाठी लिहिले नाईनचे आहे त्याच्यामध्ये आता काय केलंय ह्याची किंमत काय वन नॅनो सेकंड पण तुम्ही त्याला असं नाही म्हणू शकत वन मायक्रो मिली सेकंड हे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकत नाही इट इज रॉंग. हे तुम्ही ह्या पद्धतीने ह्या म्हणू शकत नाही की हा टेन रेज टू मायनस नाईन आहे म्हणजे मी ह्याच्यामध्ये आता ह्या साईडला बघितला तर एकच प्रिफिक्स आहे एकच आहे आपल्याकडे युनिट आहे. ओके ते कुठल्या सेकंड आहे मग तुम्ही ज्यावेळी हा एकटाच असेल हा सिम्बॉल एकटा असेल त्यावेळी तुम्ही इथे काय करू शकत नाही हिट अवॉइड द डबल प्रिफिक्स ऑफ द सिम्बॉल. आपण ह्या पद्धतीने इथे मी लिहू शकत नाही इट इज द रॉंग मेथड. हे फक्त एवढंच आपल्याला समजून घ्यायचं की तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकत नाही. काही विद्यार्थ्यांना वाटलं की मी ह्याची कोड करू शकतोय थ्री आणि सिक्स मग इथं काय मी सिक्ससाठी घेतलं तर मायक्रो सेकंड आणि थ्रीसाठी घेतलं तर मिली सेकंड इट विल बिकम रॉंग. आपण त्याचा वापर करू शकत नाही सो द वेन द सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल दॅट टाईम अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ अ डबल प्रिफिक्स. जेव्हा एक सिंगल प्रिफिक्स इथं असणार आहे त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही की तिथं डबल प्रिफिक्स जो आहे तो तुम्ही तिथं वापरू शकत नाही.
म्हणजे आता हा जो आलाय हा आपला काय झालं ना ऍक्च्युअली हा कसा आहे आपला बघा आपण हे आपण पद्धतीने लिहू शकतो 10^-9 सेकंड त्यालाच काय म्हणतो आपण 1 नॅनो सेकंड ओके त्याला काय म्हटलं आपण की कोणाची किंमत आहे 10^-9 सेकंड म्हणजे काय 1 नॅनो सेकंड म्हणजे हे जे आहे हा काय झालं आपला सिंगल प्रिफिक्स आहे इथं तुम्ही इथं त्याचं कन्वर्जन डबल प्रिफिक्स मध्ये करू शकत नाही हियर अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ अ डबल प्रिफिक्स व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल जेव्हा सिंगल प्रेझेंट असणार आहे तेव्हा तुम्ही त्याचं डबल प्रिफिक्स इथं घेऊ शकत नाही आणखीन एक जर आपण बघितला हा बघा 10^-6 सेकंड म्हणजे हा काय आपला मायक्रो सेकंड 1 मायक्रो सेकंड तोच तुम्ही ह्या पद्धतीने नाही लिहू शकत 1 मिली सेकंड तुम्ही त्याला ह्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांना वाटतील ना इथं 10^-3 म्हणजे मिली सेकंड असतो मग इथं जर बघितलं आपण 10^-6 आहे म्हणजे ह्या साईडला आपण विचार केला तर काय सिंगल प्रिफिक्स प्रेझेंट आहे मग ह्या साईडला तुम्ही त्याला डबल प्रिफिक्सचा वापर करू शकत नाही व्हेन अ सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ अ डबल प्रिफिक्स तुम्ही दोन्ही प्रिफिक्स ह्या पद्धतीने वापरू शकत नाही दीज मेथड्स आर रॉन्ग हे तुम्हाला यूज करायचं नाही हे सांगितलेलं जे पद्धतीने यूज करायचे दीज आर ओनली 3 ओके आय होप तुम्हाला हे कळलं असेल नेक्स्ट पुढचं बघूया त्यातला शेवटचा जो आहे तो आहे लास्ट वन हियर स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाइल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ अ 2 युनिट्स ज्यावेळी दोन युनिटमध्ये मल्टिप्लिकेशनची प्रोसेस असणार आहे त्यावेळी तुम्हाला तिथं काय करायचं आहे एकतर तुम्हाला तिथं स्पेस द्यावी लागेल अदरवाइज यू हॅव टू गिव्ह द हायपन आता आपल्याला माहिती घालण्यासाठी जे आहे आपण बघितले व्हेलॉसिटीचं एस आय युनिट काय आहे ते व्हॉट इज कुठल्या युनिटमध्ये आपली व्हेलॉसिटी रिप्रेझेंट होती हे आपल्याला माहिती काय आहे ते मीटर पर सेकंड ॲक्च्युली इथं काय होतं आहे बघा आता मी इथे नुसता जर एस आय युनिटचा विचार केला एस आय युनिट आपण हे पाहिलेलं आहे फक्त ह्याचं आपल्याला रायटिंग कसं आहे ते बघायचं ऑफ व्हेलॉसिटी इन दॅट केस ॲक्च्युली हे कसं आहे मीटर पर सेकंड ओके बरोबर आहे का पण ज्यावेळी हा वरती येणार आहे वेन इट बिकम्स अप हे जे आहे आपण कुठल्या पद्धतीने लिहू शकतो हे मीटर पर सेकंड आपण पद्धतीने लिहितो इथं मल्टिप्लिकेशन जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्याची आणखीन एक लिहिण्याची पद्धत कुठली येणार आहे मीटर एकतर तुम्हाला तिथं काय दाखवलं पाहिजे हायपन दाखवलं पाहिजे त्याच्यामध्ये अदरवाईज दुसरं काय स्पेस दिली पाहिजे मीटर पर सेकंड रेस टू मायनस तुम्हाला हे ह्या पद्धतीने लिहावं लागणार एकतर तुम्हाला स्पेस द्यावं लागणार ह्याच्यामध्ये किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय द्यावं लागणार आहे यू हॅव टू इंट्रोड्यूस हायपन तुम्ही हे ह्या पद्धतीने घेऊ शकत नाही त्या दोन्ही एकत्र घेऊन मीटर पर सेकंड तुम्ही ह्या पद्धतीने जर हे लिहिलं तर इट विल बिकम अनदर टाईप ऑफ युनिट ते जे युनिट आहे ते काय होईल आपलं इथं चुकण्याची शक्यता हे कसं लिहिणार तुम्ही हे काय होईल आत्ताच आपण जे बघितलं ते काय MS म्हणजे काय आपलं मिली सेकंड आहे म्हणजे ज्यावेळी दोन एसआय युनिटमध्ये मल्टिप्लिकेशनची प्रोसेस असेल त्यावेळी आपल्याला काय करायचं एक तर त्याच्यामुळे तुम्हाला स्पेस द्यावा लागणार आहे किंवा तुम्हाला तिथं काय द्यावं लागणार आहे यू हॅव टू इंट्रोड्यूस हायपन म्हणजे काय मीटर पर सेकंड हे कसं लिहिणार आहे तुम्ही मीटर इथं हायपन आहे म्हणजे हा जो आपण ऑब्लिक म्हणतो याला काही ठिकाणी ऑब्लिक आपल्या PC वरती पण मार्किंगसाठी तो प्रेझेंट असतो ऑब्लिक हा काय हायपन आहे तुम्हाला एकतर तो हायपन द्यावा लागणार अदरवाईज तुम्हाला तिथं काय इंट्रोड्यूस करावं लागणार आहे यू हॅव टू इंट्रोड्यूस स्पेस त्याच्यामध्ये काय राहिली पाहिजे जागा राहिली पाहिजे तुम्ही त्याला एकत्र अशा पद्धतीने लिहू शकत नाही दिस इज द रॉन्ग वर्ड येते लक्षामध्ये सो दीज आर द कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एस आय युनिट यातले 4 आहे ते पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेत आता राहिलेले हे जे 4 आहे ते आपण पाहिले इथे बघा परत एकदा रिपीट करते की आपल्याला स्टेट बोर्ड एक्झामसाठी म्हणजे MCQ म्हणण्यापेक्षा आपल्या रायटिंगसाठी जे आपले टेस्ट आहे बोर्ड टेस्ट त्याच्यामध्ये हे 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकते आपल्याला राईट साईन कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एस आय युनिट आता याचा फक्त रिपीट करते मी द युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज वन रेशो अंशांछेदात असणारे युनिट तुम्हाला ॲज अ रेशो म्हणून लिहायचं पुढचा जो आहे अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ सिम्बॉल्स अँड युनिट जर तुम्ही आपण पहिला जो सांगितलं त्याच्यामध्ये सांगितलं की कोणतीही फिजिकल क्वांटिटी युनिटली रिप्रेझेंट होती पण ती त्या फिजिकल क्वांटिटीची युनिट लिहिण्यासाठी आपण कोणाचा वापर करतो सिम्बॉलचा वापर करते मग तुम्ही तिथं फक्त सिम्बॉलचाच वापर केला पाहिजे तुम्ही तिथं कॉम्बिनेशन करू शकत नाही कोणाचं तुम्ही तिथे एका ठिकाणी युनिट आणि एका ठिकाणी सिम्बॉल
अशा पद्धतीने लिहू शकत नाही, इट विल बी रॉंग मेथड. नेक्स्ट इज दॅट अ प्रेफिक्स शुड बी यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ अ युनिट. हे तीन बघितले, हा जो आपला सिम्बॉल आहे त्याच्या पुढे आपण प्रेफिक्स लावले, तो सिम्बॉल आणि प्रेफिक्स एकत्र आल्यामुळे आपल्याला नवीन सिम्बॉल तयार मिळाला. हा जो आहे हा मिली सेकंड आहे, इट इज अ 1 मायक्रोसेकंड. हे त्याचे नोटेशन आहे, हे कसं लिहायचं आहे. जसजसं तुम्ही अभ्यास करत जा, जसजसं फिजिक्स लर्न करत जा, तसं तसं हे तुमच्या नशामध्ये पण येईल. हा पहिला मिली सेकंड, दुसरा मायक्रोसेकंड, तिसरा जो आहे तो नॅनो सेकंड. त्यांच्या किमती इथं आहे, मिली सेकंड 10^-3 सेकंड, 1 मायक्रोसेकंड 10^-6 सेकंड, 1 नॅनोसेकंड 10^-9 सेकंड. And last one is there, whenever there is multiplication in between two units, we have to introduce hyphen or a space. As we said, space or hyphen must be introduced while indicating multiplication of two units. आपल्याला इथे काय करायचं, दोन युनिट मध्ये असणारा जे मल्टिप्लिकेशन आहे आपण त्याला इथं वरती घेतोय. त्यामुळे आपण वरती घेताना त्याला काय दाखवायचं, आपल्याला त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे दाखवायचं ते मीटर पर सेकंड. आता इथं काय म्हणतो आपण, याला पर सेकंड म्हणतोय, म्हणजे हा आपल्या लक्षात येतोय. म्हणजे ज्यावेळी आपण हायपर वापरणार आहे, ज्यावेळी स्पेस वापरणार आहे, तेव्हा आपल्याला इथे काय दिलं पाहिजे, त्या दोघांमध्ये जागा सोडायची आणि S^-1. त्यामुळे हा इथं होता त्यावेळी त्याला पावर होती +1. ज्यावेळी तो वरती येणार आहे त्यावेळी काय होणार आहे, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असणार आहे, पण त्याची पावर जी असणार आहे ती काय होणार आहे, -1. तुम्ही जर ह्याच्यामध्ये स्पेस किंवा हायपर न देता लिहिलं आणि ते दोघं जर एकत्र आलं तर इट विल बिकम रॉंग. ही जी मेथड असणार आहे ती रॉंग मेथड असणार आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. दॅट वी मूव टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. पुढचं पॉईंट बघूया, मेजरमेंट ऑफ अ लेंथ. नेक्स्ट पॉइंट इज अवर मेजरमेंट ऑफ लेंथ. ज्यावेळी आपण पहिला चॅप्टर हा सुरू केला होता युनिट्स अँड मेजरमेंट, त्यावेळी आपण पाहिलं होतं की फिजिक्समध्ये असणाऱ्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी त्याच्यामधली एक जी आहे ती आपली लेंथ. ओके, ती लेंथ जी आहे ती आता कशी कुठे कन्सिडर करायचं आहे मी सांगितलं नाही, 2-3 वेळा ते रिपीट करणार नाही. ती लेंथ आपण ज्या असाइनमेंटमध्ये मोजणार आहे ती जी असणार आहे ते मीटर असणार आहे. ओके, आणि त्याचा जो पण मीटरचा लेंथसाठी जे असाइनमेंट आहे ते आपलं मीटर आहे आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय असणार आहे, एम असणार आहे. आता इथं आपण थोडा एक एनसीआरटी पॉईंट बघूया की ज्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट आणि तो इन्स्ट्रुमेंट कुठल्या रेंजपर्यंत अंतर मोजू शकतो ते आपण बघूया. ओके, इथं नेक्स्ट पॉईंट आपल्याला हे माहिती आहे की फंडामेंटल क्वांटिटी तिचं मोजण्याचं जे युनिट आहे ते मीटर आहे, त्याचा सिम्बॉल आहे तो एम आहे. आता इथे मी थोडंसं एक एनसीआरटी पॉईंट सांगते. इथं इन्स्ट्रुमेंट्स कुठलं इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार आहे आणि किती रेंजचं डिस्टन्स, रेंज ऑफ डिस्टन्स मीटर स्केल. तुम्ही इथे एनसीआरटी पॉईंट म्हटलं तरी चालेल. इथं हा जो पॉईंट आहे तो नेक्स्ट जो असेल त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करते हे 1 बाय 1. त्याची जी रेंज असणार आहे 10^-3 टू 10^-2 टू. नेक्स्ट जो आहे तो आपला व्हर्नियर कॅलिपर. नेक्स्ट वन मीटर गेज. लास्ट वन स्पिरोमीटर. आता बघा हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार. ओके, तर ज्यावेळी तुम्ही लॅबमध्ये प्रेझेंट असाल
लॅब मध्ये येणार आहे तुम्ही लॅब मध्ये येणार त्या आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणार आहे आता आपण अगोदर तर सांगितलं फिजिक्सचा पहिला चॅप्टर बघतो आपण युनिट्स अँड मेजरमेंट आपण त्यावर एक्सपेरिमेंट करणार आहे आता इथं बघा आपण इन्स्ट्रुमेंटची नावं लिहिली विथ द हेल्प ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट वी आर गोइंग टू मेजर द रेंज ऑफ द डिस्टन्स म्हणजे जर आपण मीटर स्केलचा वापर केला तर आपण किती रेंजमधलं डिस्टन्स मोजू शकतो इथं त्याची रेंज लिहिली बघा इन दिस हिअर -3 10^-3 टू 10^+2 मीटर एवढ्या रेंजपर्यंतचं जे अंतर असेल ते मोजण्याचं काम जे करणार आहे ते मीटर स्केल करणार आहे नेक्स्ट जर आपण बघितलं इथं पुढं व्हर्नियर कॅलिपर व्हर्नियर कॅलिपर मेजर द डिस्टन्स 10^-4 मीटर आणि इथे जे असणार आहे जे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत ते जे मोजणार आहे ते 10^-5 मीटर म्हणजे आता हे जे आहेत हे काय तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल हा एन्सरटी पॉईंट आहे की आपण किती रेंजचं डिस्टन्स मोजू शकतो म्हणजे किती दोन वस्तूंमधलं अंतर असेल दोन आपण म्हणतो दोन प्लेसेसमधलं अंतर असेल लेंथ प्लेस काम करते ना किती लांबपर्यंत मोजू शकते त्यामुळे आपण ज्यावेळी प्रॅक्टिकल ज्यावेळी त्यावेळी आपण बघणार असेल आपल्याला हे दोन इन्स्ट्रू आपल्याला हे सगळे एक्सपेरिमेंट असेल द यूज ऑफ ए व्हर्नियर कॅलिपर द यूज ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज द यूज ऑफ ए स्पिरोमीटर म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक पॉईंट बघायचा आहे की मीटर स्केलच्या मदतीने आपण ह्या रेंजमधल्या डिस्टन्स मोजू शकतोय रेंज काय आहे 10^-3 टू 10^-2 मीटर पॉईंट ओके मीटर स्केल व्हर्नियर कॅलिपरचा वापर कधी करणार आहे आपण 10^-4 मीटर नेक्स्ट जो आहे मायक्रोमीटर गेज अदरवाईज ज्याला स्पिरोमीटर म्हटलं जातं त्याच्या मदतीने आपण एवढ्या रेंजपर्यंत आपण डिस्टन्स मोजू शकतो ती जी रेंज आहे ती 10^-5 मीटर हा झाला इट इज द बेसिक थिंग ऑफ रिलेटेड टू द मीटर कुठले इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे किती रेंजपर्यंत ह्याच्यावरती एखादा एमसीक्यू पण दिसू शकते ऑन दॅट इट इज एनसीईआरटी पॉईंट नेक्स्ट जे आपल्याला बघायचं ते इट इज द डेफिनेशन ऑफ द मीटर मीटरचे डेफिनेशन आपल्याला बघायचे जी डेफिनेशन आहे ते आधी मी लिहिते नंतर एक्सप्लेन करते मीटर इज पाथ लेंथ ट्रॅव्हल बाय लाईट in vacuum during time interval of 1/1 second जी आहे ही आपली जी आहे ती मीटरचे डेफिनेशन आहे त्यातला नंबर फक्त चेक करते इज इट करेक्ट ऑर रॉंग इन्स्टेड ऑफ रायटिंग रॉंग इट शुड बी करेक्ट ओके आता बघा ही जी मीटरचे डेफिनेशन आहे आता मीटर हे लेंथसाठी आपण वापरतो लेंथ ही फंडामेंटल जी आहे ती फंडामेंटल क्वांटिटी इन 1916 फर्स्ट ऑफ ऑल दे डिस्कवर द मीटर अँड आफ्टरवर्ड दे चेंज इन दॅट डेफिनेशन ऑफ अ मीटर त्याच्यानंतर आपल्याला मीटरची जी डेफिनेशन मिळते ह्या पद्धतीने अ मीटर इज द पाथ लेंथ ट्रॅव्हल बाय लाईट इन अ व्हॅक्युम ड्युरिंग द टाइम इंटरवल दॅट टाइम इंटरवल इज 1/29 97,92,458 सेकंड म्हणजे 1 सेकंडचा एवढा भाग इट इज द पार्ट ऑफ द 1 सेकंड म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये लाईट ट्रॅव्हल करते व्हॅक्युममध्ये आणि ते जे अंतर आहे त्या अंतराला आपण म्हणणार आहे ते मीटर म्हणणार आहे सी एका मार्कासाठी ही डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते आता ही लाईट कुठे ट्रॅव्हल करते ही लाईट व्हॅक्युममध्ये ट्रॅव्हल करते मग ती लाईट ट्रॅव्हल करते कुठे व्हॅक्युममध्ये मग तिने ट्रॅव्हल केलेली जी पाथ लेंथ आहे त्याला आपण मीटर म्हणतो मग ती पाथ लेंथ ती किती ड्युरेशनमध्ये कम्प्लीट करते
मीटर मीटर से डेफिनेशन सांगा एक का मार्क करा मार्क क्वेश्चन यू शब्द आता हाँ बगा दिस नंबर इज बिग हाँ नंबर तुम्ही कसा ही पाठ करा तो तुम्हाला काही रिटर्न मध्ये येत नाही करोड मध्ये वगैरे महत्त्वाचे काय आहे डिजिट ते खूप महत्त्वाचे कारण की तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणं तितकंच महत्त्वाचं हा रीड करायचा नाही नंबर आपल्याला वी हॅव टू राईट प्रॉपरली तो आपल्याला व्यवस्थित लिहायचं बघा परत एकदा मीटर इज अ पाथ लेंथ म्हणजे काय जेवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्या पाथ त्या पाचच नक लेंथ आहे मग हे डिस्टन्स कुणी ट्रॅव्हल केलंय ट्रॅव्हल बाय लाईट वेअर इन व्हॅक्युम ड्युरिंग अ टाइम इंटरवल ऑफ 1,29,97,92,458 सेकंड एका सेकंदाचा इतका भाग आता जो मी नंबर रीड केला होता एका सेकंदाचा तेवढ्या भागामध्ये तीन लाईटनी व्हॅक्युममध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ते जे डिस्टन्स आहे त्याची पाथ लेंथ म्हणजे काय मीटर आहे आता हे मीटरचे डेफिनेशन महत्त्वाचे ते आपल्याला विचारले जाऊ शकते ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण प्रेझेंट आहे डेफिनेशन महत्त्वाचे आणि हा पॉईंट दिस नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट हे तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला एका मार्कासाठी एम सी क्यूसाठी विचारलं जाऊ शकते आय होप तुम्हाला मेजरमेंट ऑफ लेंथमधला इन्स्ट्रुमेंट रेंज ऑफ द डिस्टन्स आणि जी डेफिनेशन आहे मीटरची ती लक्षात आली असेल तुमच्या काही सजेशन असतील काही कमेंट असतील इफ एनिथिंग ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज तुम्ही कमेंट करा ओके नेक्स्ट थिंग इज देअर मेजरमेंट ऑफ ए लार्ज डिस्टन्स आता ह्याच्यामध्ये बघा आता आपण पाहिलं कुठलं इन्स्ट्रुमेंट आपण किती रेंजपर्यंत अंतर मोजण्यासाठी वापरतो आहे पण जर आपल्याला एखाद्या प्लॅनेटचा अर्थपासूनचा डिस्टन्स मोजायचा असेल एखादा स्टार हा अर्थपासून किती लांब आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आय थिंक दॅट इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट युजफुल इथं आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापरच करू शकत नाही म्हणजे आता आपल्याला लार्ज डिस्टन्स मोजायचं असेल प्लॅनेटचं अंतर असेल द डिस्टन्स ऑफ अ स्टार फ्रॉम द अर्थ त्यामुळे आपण एक मेथड वापरणार आहे ती मेथड असणार आहे इट इज कॉल्ड आहे बघा पॅरलॅक्स मेथड आता ही मेथड आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार जस्ट तिची सुरुवात काय किंवा तिच्याबद्दलची थोडीशी मी माहिती सांगणार की ती मेथड म्हणजे काय आता बघा एक आपण साधा एक्सपेरिमेंट जर करायचं म्हटलं तुम्ही घरामध्ये कुठे हॉलमध्ये प्रेझेंट असाल कुठे असेल तर तुम्ही मला वाटतं जर तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटची एक्झाम दिली असेल चित्रकलेसाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला स्थिर चित्र असं एक ड्रॉइंग एक असतं त्याच्यामध्ये म्हणजे एका टेबलवरती क्लॉथ वगैरे असतं किंवा एक इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्यांचे मेजरमेंट घ्यायचे असतात आपल्याला आणि त्यांचं त्या पद्धतीने पिक्चर काढायचं एक साधा एक्सपेरिमेंट जर आपण केलं आपल्याला जर पॅरलॅक्स मेथड समजायची असेल तर आपल्याला केलं पाहिजे आपण सपोज आपण आपल्या डोळ्यापुढे एक पेन्सिल धरले तर माझ्यापुढे चॉक आहे ओके आपण तुम्ही हा एक्सपेरिमेंट मी सांगत असताना घरात करून बघितलं चालेल तर आपण असंच मी ते चॉक धरला पण ह्या चॉकला मी काय केले की एकदा मी इकडच्या डोळ्यामधनं केला आणि ह्या चॉकला पाहिलं मी ओके त्याच पद्धतीने मी चॉक आहे तिथंच ठेवला पुन्हा मी हा डोळा बंद केला आणि ह्या चॉकला जर पाहिलं आणि मला इथं जर रेफरन्स पॉईंट मिळणार आहे ते मी कोणाशी रेफरन्स केले वॉलला इथं रेफर मी केले तर इथं काय होणार आहे तुम्ही हे करून बघा मी ज्यावेळी एकदा जर ह्या डोळ्याने पाहिलं तर मला चॉक वेगळ्या ठिकाणी दिसेल तोच मी हा डोळा उघडला आणि ह्या डोळ्याने पाहिलं तर मला चॉकची जी जागा आहे ती बदलासारखी दिसणार आहे ॲक्च्युली इथं चॉक आहे त्याच ठिकाणी याच्यामध्ये कुठलाही फरक केला नाही फक्त मी काय केलं एकदा ह्या डोळ्याने पाहिलं आणि एकदा ह्या डोळ्याने पाहिलं म्हणजे इथं कोणाची जागा बदलले मी ऑब्झर्वर आहे चॉक हा ऑब्जेक्ट आहे हिअर कोणामध्ये बदल होतो आहे ज्यावेळी ऑब्झर्वर मी ह्या डोळ्याने पाहिलं की चॉक मला वेगळ्या ठिकाणी दिसतो इकडे दिसतो ह्या डोळ्याने पाहिलं की चॉक मला थोडा इकडे आल्यासारखा दिसतो मग इथं काय होतं आहे की मला दिसताना जागा कोणाची बदलण्यागत वाटते ऑब्जेक्टची चॉकची जागा बदलण्यागत मला वाटते पण ॲक्च्युली जागा कोणाची बदलते जागा जी बदलणार आहे ती ऑब्झर्वरची बदलणार आहे ओके म्हणजे इथं दिसणारा चेंज आभासी ज्याला म्हणलं जातं ॲपरंट चेंज होतो आहे कुणामध्ये
ऑब्जेक्ट ची जागा बदलले असं आपल्याला वाटते पण ऍक्च्युअली ऑब्जेक्ट आहे तिथेच प्रेझेंट राहतो त्याच्यामध्ये कुठलाही फरक होत नाही ऑब्झर्वर जो आहे एकदा आपण ह्या डोळ्याने पाहतो एकदा ह्या डोळ्याने पाहतो त्यामुळे आपल्याला एकदा इकडून पाहिलं की चॉक इथे वाटतं दुसऱ्या डोळ्याने पाहिलं की थोडासा इकडे गेलं असं वाटतं पण असं काही होत नाही आपल्याला ऑब्जेक्टची जागा बदलली असं वाटतंय असं आपल्याला वाटते पण त्यावेळी ॲक्च्युली कोणाची जागा बदलली जागा जी बदललेली असते ती ऑब्झर्वरची जागा बदलली मी शॉकला पाहते म्हणून मी ऑब्झर्वर आणि मी इथं ज्याला पाहते ती वस्तू म्हणजे माझी काय झाली ऑब्जेक्ट झाली तर त्याच्यावरून आपल्याला पॅरलेक्सचे डेफिनेशन मिळते पॅरलेक्स इज डिफाईन्ड ॲज आता पॅरलेक्स मेथड आपण वापरणार मेथड कशी ते पुढच्या लेक्चरला आपण बघणार मग आधी आपण पॅरलेक्सची डेफिनेशन बघूया काय डेफिनेशन आहे Definition of parallax. It is defined as apparent change. It is defined as apparent change. In the position of object due to change in the position of observer हा एवढाच पॉईंट मी घेणार नाही जास्त पुढचा पॉईंट मी घेणार नाही कारण हे समजणं महत्त्वाचं हे जर आपल्याला कळलं तर पॅरलेक्स मेथड आपल्याला सहजपणे कळलं आणखी एक थोडं हाच पॉईंट रिपीट करते आपण एक पेन्सिल घ्यायची टेक वन पेन्सिल कीप अ पेन्सिल इन फ्रंट ऑफ युअर आईज फर्स्ट ऑफ ऑल सी द पेन्सिल बाय क्लोजिंग वन आईज लेफ्ट ऑर राईट ओके यू कॅन गेट आयडिया अबाउट द पोझिशन ऑफ द पेन्सिल आफ्टरवर्ड क्लोज देन अनदर आईज अँड ओपन द फर्स्ट वन That time, you will feel the position of that object is going to change. Okay, but actually what happened? The position of object is not going to change, but the position of the observer is changing. So in this place, we feel there is an apparent change in the position of an object, but actually there is change in the position of an observer. ह्याच्यामध्ये काय होतंय पेन्सिल आपण डोळ्यापुढे घेतोय तिला बघताना आपण एकदा उजवा डोळा उघडून बघायचा आहे त्याच्यानंतर आपण डावा डोळा उघडून बघायचा आहे ज्यावेळी त्या पेन्सिलला बघताना आपण एका वेळेस एकच डोळा उघडून बघायचा आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की दोन्ही वेळेस पाहताना आपल्याला पेन्सिलची जागा बदलली असं वाटणार आहे ॲक्च्युली पेन्सिलची जागा बदलत नाही ऑब्झर्वर म्हणजे आपण एकदा उजव्या डोळ्याने पाहतो त्यावेळी तिची जागा बदलली असं वाटतं डावा डोळ्याने पाहतो त्यावेळी तिची जागा अशी बदलली असं वाटतं पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ज्याच्या पोझिशनमध्ये बदल होतो आहे तो ऑब्झर्वर आहे पण आपल्याला असं वाटतं की पेन्सिलच्या जागे पेन्सिलची जागा बदललेली आहे हे जे आपल्याला ज्याच्यामुळे वाटते ती प्रोसेस किंवा ते जे आहे त्यालाच आपल्याला पॅरलेक्स असं म्हणायचं मग हे जर आपण फिजिक्सच्या मॅचेस कसं म्हणतो ॲपरंट चेंज म्हणजे त्यांची जागा बदलला असा आभास निर्माण होणे म्हणजे ॲपरंट बदल झाला असं वाटतं बघा डेफिनेशन पॅरलेक्स इज डिफाईन्ड ॲज अ ॲपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ अ ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन द पोझिशन ऑफ अ ऑब्झर्वर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ऑब्झर्वरची जागा बदलल्यामुळे कुणाची पोझिशन बदलल्या का तर वाटते ऑब्जेक्टची पण ऑब्जेक्ट कुठेही हालत नाही तो आहे त्या ठिकाणी राहतो ओके नेक्स्ट ज्यावेळी लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण पॅरलेक्स मेथड म्हणजे काय पॅरलेक्स अँगल काय एडिटमध्ये बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ या असाइनमेंटमधले पुढचे चार रूट पाहिले त्याच्यानंतर मीटरची आपण मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स हा पॉईंट पाहिला त्याच्यामध्ये मीटरची डेफिनेशन आपण बघितली त्यातला हा जो नंबर आहे दॅट नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट वेगळे इन्स्ट्रुमेंट बघितले तर इन्स्ट्रुमेंट किती रेंजपर्यंत अंतर मोजू शकतात ते पाहिलं शेवटी आपण जे बघितलं तो हा पॉईंट आहे हा पॅरलेक्स बघितला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तुमचे काही डाऊट असतील कमेंट असतील तर घेऊ इन कमेंट सेशन ओके थँक्यू